फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर. उदय सामंतांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानानं मंजूर. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी एकमतानं फेरनिवड. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी बाकावरच्या नेत्यांनी सुद्धा कौतुकाचा वर्षाव करत वाचली अपेक्षांची यादी. राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढणार. विरोधी पक्षनेते पदासाठी आमदारांच्या संख्येची अट नाही. विधिमंडळामधल्या विश्वसनीय सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळणार का याचीही उत्सुकता. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा छाननी होणार नाही. माजी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण. विरोधी बाकांवरील संख्या चिंताजनक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपहासात्मक टीका. करेक्ट कार्यक्रम झालाय. अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा. लातूरच्या शेतकऱ्यांवरून वक्फ बोर्डाच्या मनमानीचा राज ठाकरेंकडून पंचनामा. मोदी सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणांनाही पाठिंबा. विनोबांच्या भूदानचा दाखला देत वक्फला राष्ट्रीयत्व दाखवण्याचाही सल्ला. बेळगावात पोलिसांची दडपशाही. महामेळाव्याला परवानगी नाकारल्याच्या नंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते ताब्यात. तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोल्हापूरमध्ये परत पाठवलं. मोदी आणि अदानींच्या संबंधांवरती संसदेमध्ये काँग्रेसचं अनोखं प्रदर्शन. मोदी आणि अदानींचे मुखवटे घातलेल्यांना राहुल गांधींनी आणलं माध्यमांच्या समोर. राज्यपाल करतो असं सांगून तमिळनाडूमधल्या व्यक्तीला 5 कोटी रुपयांना गंडवलं. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर नाशिकच्या निरंजन कुलकर्णीला ठोठावली पोलीस कोठडी. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला 11 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान सिंदूर लेपन. गणेश भक्तांना 5 दिवस प्रतिमूर्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.